आता असं असं तुम्ही काय करा, तुम्ही असं पलीकडून खर्च भरपूर येतं साहेब. त्याला येळू लागते, तार लागते, दूर लागते, बांधायची मजूर लागते. आम्हाला आम्ही त्याचं गणित करून ठेवलं असतं सगळं, किती लागले काय नाही. हा आता दुसऱ्या बरं या, आम्ही लिहून ठेवू औषधं आणली. त्याला बोर घेतलं होतं, भरपूर पाणी लागलं, पण आता लगेच ते पाणी बंद पडलंय बोरचं पण. मग पैसे जास्त लागतात, 250 रुपये हजेरी आहे. गडी 500 रुपये मागताय बाटली औषधाची. बाटली म्हणल्यावर म्हणलं काय आली औषध, कसे औषध कुठलं आणलं फवारणी होत नाही. आता काय भाव चालू आहे? आता 250-250 रुपये भाव चालू आहे. ते पिकअपला भाडं जाते 30 रुपये. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी सतत वेगळे विषय दाखवतो, शेतामध्ये काय चालतंय, शेतामध्ये काय पिकवतो शेतकरी, सध्या कशाचं सीझन आहे. आता उन्हाळा दिवस आहे, कडक उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची खूप वाईट परिस्थिती आहे. मात्र अशामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आता ही टोमॅटोची बाग जपलेली आहे. बघा ही बघा, टोमॅटो हे जागजी शिवारामध्ये आहेत, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे जागजी गाव आहे. आणि या जागजी शिवारामध्ये आता ही टोमॅटोची बाग आहे. आता नेमकं कशी परिस्थिती आहे, याला भाव आहे का नाही, शेतकऱ्याला किती याला खर्च आलेला आहे, नेमकं काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची जाणून घेऊ आपण. इथं तोडायला चालू आहे आता, इथं टोमॅटो तोडायला लागले आहेत. आता आपण थेट शेतकऱ्याची प्रतिक जागजी शिवारात आहे मी. आता नेमकं काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची, जी सध्याची परिस्थिती आहे, काय चाललं आहे शेतामध्ये, मी सतत दाखवणार आहे. वेगवेगळे भाग करणार आहे, वेगवेगळ्या स्टोऱ्या करणार आहे, वेगवेगळे ग्राउंडचे रिपोर्ट करणार आहे, प्रतिक्रिया दाखवणार आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आता इथं टोमॅटो तोडायला चालू आहेत. काय नाव काय तुमचं? चंद्रकांत रामलिंग गवळी. बरं, किती शेती आहे तुम्हाला? इथं 3 एकर 15 गुंठे. बरं, किती टमाटे किती लावलेले ते? हे 1.5 एकरमध्ये आहे. बरं, किती दिवस झालं लावले होते? हे लावून 3 महिने झाले. खर्च किती आला याला? खर्च भरपूर येतं साहेब, त्याला येळू लागते, तार लागते, दूर लागते, बांधायची मजूर लागते, फवारणी लागते, खत लागतं. मग आता ज्यावेळेस तुम्ही ही लागवड केली होती, लावले होते रोप त्यावेळेस, त्यावेळेस काय भाव होता टमाट्याला? त्यावेळेस 600-700 होता एका कॅरेटला. हो, तुम्ही त्या अपेक्षा ठेवूनच लावलं का? हो. बर, मग आता काय भाव? आता काय 250 जात. मग खर्च निघाल का ही सगळा? काय दिवस तिथे कुठलं निघत खर्च? लय खर्च झाला होतो, खर्च झाला. वाहतूक येते कुठं, कुठल्या मार्केटला देतो? लातूर मार्केटला जातो आम्ही. ते काय पिकअप आलं आहे तो लातूर मार्केटला? किती दिवसाला तोडी करता? हे रोज तोडतो ना, रोज तोडून असते. किती जातो माल? माल रोज 20-22 कॅरेट नेतो, 20-22-25 पर्यंत नेतो. खर्च किती आला ह्याला एकूण? तसं टोटल काढलं नाही तसं, पण खर्च तार म्हणा हे बांबू एक 25-30 रुपयाला बांबू आहे एक. हो, ह्याला कमी कमी 600-700 बांबू लागले त्याला, किंवा तार लागली. तार कमी कमी किती मध्ये बाग केलेली आहे, किती गुंठ्याची? हे 35-35 गुंठे. बरं, बघा 35 गुंठ्यामध्ये बाग लावली टमाट्याची. ज्यावेळेस मी लागवड केली आहे बागेची, त्यावेळेस 700 रुपयाला कॅरेट होतं. किती कॅरेटमध्ये किती किलो बसतात टमाटे? कॅरेटमध्ये 22-25 किलो बसतात. होय मावशी, काय कसं आहे बरं वातावरण आता? परवडतच नाही, काय सांगावं तुम्हाला, काय नाही. 250 रुपये रोजगार द्यावा लागते बाईला. फवारण्या लिमिट करावं लागते त्याचं काय. आता तुम्ही याचाल म्हणून माहिती आहे का आम्हाला, आम्ही त्याचं गणित करून ठेवलं असतं सगळं, किती लागले काय नाही. हा आता दुसऱ्या बरं या, आम्ही लिहून ठेवू औषधं आणलेली हे सगळे. परवडतच नाही वग, पण काय करावं शेतकऱ्यानं सांगा. पोरं काय करते तुम्ही? पोरं काय ते शेती करतय, एक सायकल दुकानावर आहे. किती पोरं आहे तुम्हाला? 3 आहे ते. आणि 3 एकर शेत? मग भागते का सगळे? येत आहे कसं भागवाय, तसंच भागवावं लागतंय, काय करावं. किती आलेत पैसे टमाट्याचे आतापर्यंत? आतापासून आले 25,000. 25,000 रुपये फक्त? मग आता रोजगार हे सगळं माल टाल सगळं आणायचं ठेवायचं कसं? अख्खं घरभर काम करत असेल या शेतामध्ये? घरभर काम करते की. मग पाण्याची परिस्थिती कशी आहे बरं? पाणी आहे, थोडं थोडं आहे, बोर आहे, हिरा आहे. ड्रिपनं पाणी देतो, असं मोकळं पाणी नाही ना, मोकळं पाणी पुरत बी नाही, ड्रिपनं पाणी देतो. बघा गाव खेड्यात काय चालतंय ग्रामीण भागात. तुम्ही काय नाव तुमचं? पांघरकर सौदागर बाबूराव. बरं, आता उन्हाळा चालू आहे, आज 22 मार्च 2024 आहे, दुपारची वेळ आहे 12 वाजण्याची, बरोबर आहे. काय सध्याची परिस्थिती कशी आहे बरं शेतकऱ्याची?
सध्या आता पाऊस नसल्यामुळं पाणी पण भरपूर कमी झालेलं आहे. आता मी एक 8-15 दिवस झालं बोर घेतलं होतं, भरपूर पाणी लागलं, पण आता लगेच ते पाणी बंद पडलंय बोरचं पण. मग आता काय त्याच्यावर मी भोपळा लावला होता, भोपळा लावला त्यानंतर भोपळा पण आता काय वाळून जात आहे ते. म्हणजे आता शेतकऱ्यांना हे आशावर करायचं आणि सगळं सोडून द्यायचं, ही अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याची. सगळी 1 एकर भोपळा लावला होता मी, ते वाळून चाललंय आता. कशामुळं? पाण्यामुळं. पाण्यामुळं बोर पाडून 20-25 दिवस झालं मी, त्याच्यात बोर बंद पडलं. बंद पडल्यामुळं ती आता लावलेलं सगळं वाळून गेलं, वाळून चाललं. बघा, शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया दाखवतो थेट मी तुम्हाला. ग्रामीण भागामध्ये काय चालतं आहे, कशी परिस्थिती आहे, नेमकं काय पिकं कसे घेतले जातात, त्या पिकासाठी शेतकऱ्यांना कशी मेहनत करावी लागते. आता आणखीन इथं हे टोमॅटो तोडले, तिथं कॅरेट भरलेत पलीकडं, पिकअप पण आलं आहे, आपण तिथं जाऊन नेमकं खरी काय परिस्थिती आहे आणि कसं आहे त्यांचं कॅरेट, कसं भरायला लागलेत, काय नेमकं तिथलं वातावरण कसं आहे बघू. पलीकडं जाऊ थोडं हे बागेच्या बाहेर आणि नेमकं कशी परिस्थिती आहे बघूया आपण. बघा, इथं आता पिकअप भरायचं चालू आहे, तिकडे दाखवा. आणि इथं खाली इथं कॅरेट भरलेले आहेत टोमॅटोचे. इथं वहिनी आहेत, काय नाव काय तुमचं? शीता तुकाराम गवळे. बरं, कसं आहे बरं परिस्थिती टोमॅटोची? बेकार आहे, पाव परवडत नाही, काय नाही, बायाला पैसे जास्त लागतात, 250 रुपये हजेरी आहे. कॅरेट, एका कॅरेटचे पैसे किती देतात ती काय मला माहित नाही एवढं, नाही ते त्यांना माहीत असत, 200. तुम्ही सगळे घरभर काम करता याच्यामध्ये? हो. पाण्याचं कसं आहे? पाणी नाही, कमी आलंय. कमी आलंय. बघा, उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याची काय परिस्थिती मी दाखवतो सतत. आता इथं कॅरेट पिकं भरायला चालू आहे. काय तुमचं काय नाव मामा? माझं प्रभाकर नरहरी भालेकर. भालेकर. बरं, कशी परिस्थिती आहे टोमॅटोचं आता, ह्यांचं वातावरण कसं झालं? वातावरण माल भरपूर लागला, पण पाण्यामुळे आता कमी जर व्हायले ना, आणि मार्केट कमी आहे. मार्केट तर वाढूच देत नाहीत, मार्केट वाढलं की लगेच महागडी घेतात. कमीत कमी 4 किती भाव लागला पाहिजे टोमॅटोला? 400-500 रुपये कॅरेट. तर थोडं परवडते, आता 300-250 रुपये बाई हजेरी घेते. एक बाटली आणायला गेलं 1000-2000 रुपये लागतात. फवारायला गडी 500 रुपये मागताय. बाटली औषधाची? बाटली म्हणल्यावर म्हणलं काय आली? औषध कशाचं? औषध कुठलं आणली फवारणी होत नाही ना. 25 ग्रामचे औषधाला 900-800 रुपये द्यावं लागते. बरोबर, असं आहे. त्याच्यामुळे जरा परवडलेवर खात नाही. काय झालं, भरलं की आता घाम आला तुम्हाला? तर घाम तर रोजच येते, बसून बी घाम येते. इकडे अलीकडे काय म्हणले? इकडे घाम तर शेतकऱ्याला घाम येणार नाही तर कोणाला येणार? काय नाव आहे तुमचं? माझं तुकाराम गवळी. किती लोक काम करतात बरं याच्यामध्ये? 30-35 गुंठे टोमॅटोची बाग लागली. रोज 5 जण काम करतात रोज. त्याची मजुरी निघते का? आता सध्या तर निघायची नाही, सध्या नाही निघत. किती भाव लागला पाहिजे टोमॅटोला? कमी 500-550 तर राहावं लागली. आता काय भाव चालू आहे? आता 200-250 रुपये भाव चालू आहे. त्यात पिकअपला भाडं जाते 30 रुपये एका कॅरेटला. बघा काय परिस्थिती आहे ग्रामीण भागामध्ये, शेतकऱ्याचे कसे हाल आहेत मी सतत दाखवतो तुम्हाला. जागजी गावामध्ये हे जे गवळे आहेत, त्यांना 30-35 गुंठे यांनी टोमॅटोची बाग लावली, आणि ज्यावेळेस बाग लावली त्यावेळेस 700 रुपये भाव होता एका कॅरेटला. आता भाव झाला 200 रुपये. म्हणजे शेतकऱ्याची मजुरीसुद्धा निघणं अवघड झालेलं. अशा उन्हाळ्यामध्ये कडक पाणी देऊनसुद्धा हे टोमॅटोची बाग जपली, मात्र हे जे त्यांनी उत्पन्न घेतलेलं आहे त्या उत्पन्नाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी निराश झालेला आहे. कॅमेरामन खंडोबळेसोबत मी हुकमत मुलानी, जागजी, उस्मानाबाद, धाराशिव. पण तुम्हीच आहो पाहिजे, तुम्हीच आहो ते आणि ते मुलगा
आली ती हाय मध्ये एक आहे काय नाव आहे तुकाराम बंडू सर मग तिकडे 400-500 ते यायला पाहिजे होता आहे का नाही इकडून खायला काय अडचण आहे आली गेलो पाणी तुला खाली घ्या आता असं तुम्ही काय करा पलीकडून.